फ्रेंड्स, मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पैठणी साडीवर ब्लाऊजला आपण किती सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो तर हे सांगणार आहे. तर ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण पॅचवर्कची काट वापरून बनवणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशी डिझाईन आहे की एकाच डिझाईनमध्ये पानगळ्या आणि मटका गळा असं दोन्ही गळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. सो मटका आणि पानगळा हे दोन्ही सध्या खूप ट्रेंड आहे आणि या दोन्हीही गळ्यांच्या आकारामुळे ब्लाऊजलासुद्धा आपल्या खूप सुंदर असं लुकसुद्धा येतं. सो मी तुम्हाला एकाच डिझाईनमध्ये, ते पण पॅचवर्क डिझाईन आहे, पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे हा, आणि त्यावर आपण अशा पद्धतीचे डिझाईन करणार आहोत की मटका गळा आणि पानगळा दोन्हींचं कॉम्बिनेशन येणार आहे. इतकं सुंदर लुक येणार आहे आणि नक्कीच ही जी काही डिझाईन आहे ते ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला आणि ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की बनवून बघा. मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानगळा आणि मटका गळा हे दोन्हींचे आकार काढताना बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं. सो त्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या ट्रिक्स फॉलो करून एकदम परफेक्ट छान असा पानगळा आणि मटका गळा सहज त्याचा आकार देता येईल. ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा पैठणी साडीवर इतकी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ही पैठणी साडीवरचा बॅकनेक आहे आणि तो बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर त्या बॅकनेकसाठी आपण हे बघा, हा साडीतला काटसुद्धा सेपरेट करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते. तर हे बघा, इथे ह्या ब्लाऊजची उंची आहे 13 आणि आपण 1 इंच मार्जिन म्हणजेच टोटल किती घेतलेलं आहे मग 14. त्यानंतर आपण टाकलेलं आहे याचं गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर 5.5. याचा मुंडा घेतलेला आहे आपण 6.25. ठीक आहे, आणि 1.5 मार्क करून इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे. ह्या ब्लाऊजची छाती आहे 36, तर आपण नेहमी 36 चा 1/4 भाग म्हणजे छातीचा 1/4 भाग टाकत असतो. तर इथे 36 चा 1/4 भाग होतो 9 9 चोक 36 आणि 1.5 इंच मार्जिन, तर किती झाले टोटल 10.5. तर हे बघा, इथे 10.5 मार्किंग करून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण ह्या अस्तरला बॅकनेकची मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा, आधीच गळा रुंदीला मार्किंग करून घेतलेली आहे. तर याचा मागचा गळा आहे 9.5 आणि आपण त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, तर टोटल किती झाले मग 10. तर हे बघा, इथे 10 मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही म्हणाल की इथे 1/2 इंच का मार्जिन ॲड केलं, तर आपलं शोल्डरमध्ये 1/2 इंच जात असतं, त्यामुळे आपण जी काही गळा असतो त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर गळा रुंदी 2.5 इंचाची पुन्हा एक मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे ते काही आपलं तिरकं वगैरे काही जायला नको त्यासाठी. आणि हे बघा, हे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की आपला हा पैठणी साडीवरचा बॅकनेक आहे आणि याची जी डिझाईन आहे त्यामध्ये मटका गळा आणि पानगळा दोन्हीही एकाच आपल्या बॅकनेकमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपला जो मेन आहे तो आहे पहिला गळा मटका. तर हे बघा, मटका गळ्याचा आकार आपण देऊन घेऊयात. ओके, तर हा आपला आता हा जो कडेचा आहे ना तो आहे फायनल मटका गळ्याचा आकार. ठीक आहे, त्यानंतर हे बघा, इथून सेमच येणार आहे आणि इथून आपण परत देणार आहोत मग पानगळ्याचा आकार. आणि हे बघा काय केलेलं आहे, आपण दिलेला आहे पानगळ्याचा आकार. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की हा शेप कसा आहे ते. तर काय करून घेऊयात, आता आपण हा गळा आधी कट करूयात. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा हा, आणि हा जो आतला आहे तो पण आपण कट करून घेणार आहोत.
तर हे बघा याचा आपण पॅच रेडी करणार आहोत, ठीक आहे। म्हणजे जो काठाचा कपडा आहे तो इथे यूज करणार आहोत। आणि हे बघा यासाठी आपण कॅनव्हास पेपर कट करून घेऊयात। तर हे बघा हे डबल फोल्ड करून घेतला आहे कॅनव्हास आणि त्यावर आपण हे ठेवून घेणार आहोत। आणि हे इथे बघा तुम्ही इथे आपण 2.5 इंचाची मार्किंग करून घेऊयात, ठीक आहे। म्हणजे ते काही तिरकं जायला नको आपलं ते यासाठी। आणि हे बघा ही जशी मार्किंग आहे ना आपण जे शेपची दिलेली आहे तशी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। आणि 1 इंच मार्जिन लागणार आहे आपल्याला सगळीकडूनच। तर आता आपण हा कॅनव्हास कट करून घेणार आहोत। ते बघा दोन्ही साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा गळ्यासाठी आपण कॅनव्हास कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हा जो काही पुढचा पॅच आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला कॅनव्हास लागणार आहे। तर आता हे दोन्ही पण कॅनव्हास आपण गळ्यासाठी कट करून घेतलेले आहे, ठीक आहे। तर यासाठी आपल्याला काठ लावायचा असतो। तर हा आता आपला मेन आहे। तर हे बघा यासाठी आपण काठ कट करून घेऊयात। तर आपण ह्या पद्धतीने जॉईन करणार आहोत। हे बघा हे ह्या पद्धतीने, ठीक आहे। आणि मग आपण ठेवून बघूयात ते बसतंय की नाही ते, ओके। तर इथे थोडंसं आपण कमी अंतर ठेवूयात म्हणजे तो पॅच जो आहे ना तो आपला व्यवस्थित बसला जाईल। हे बघा इथूनच करूयात। आणि हे बघा इथे पण हा पोर्शन व्यवस्थित बसला पाहिजे, वरचा पण बसला पाहिजे। त्यामुळे हे बघा हे ह्या पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेऊयात आणि तेवढं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर हे बघा हे त्यासाठी आपण आता मग हे कट करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला अस्तर पण लागणार आहे ह्या पॅचसाठी, ठीक आहे। तर ते पण आपण कट करून घेऊयात। ठीक आहे। तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल हे बघा कॅनव्हास काठ हे कट करून घेतलेलं आहे आणि हा सुद्धा केलेला आहे। यासाठी लागत होतं अस्तर, यासाठी काही लागणार नाही, ठीक आहे। हे सगळं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिले हा जो मेन शेप आहे ना तो आपण स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा तर सगळ्यात आधी काय करायचं, हा जो शेप आहे ना त्यावर हा आपल्याला व्यवस्थित ठेवून जो काही आकार आहे ना तो आधी जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे बघा अस्तर आणि हा कॅनव्हास आपण सगळ्यात आधी जॉईन करून घेतलेला आहे। तर ही प्रोसेस यासाठी केलेली आहे कारण की आपलं कसं आहे ना, ज्यावेळेस आपण हे डायरेक्ट जॉईन करणार असतो त्यावेळेस हे कमी जास्त होईचे चान्सेस असतात कारण की कॅनव्हास हा आपण काय केलेला असतो, थोडा एक्स्ट्राचा कट केलेला असतो। तर व्यवस्थित शेप यावी त्यासाठी आपण आधीच हा
गळा याला जॉईन करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता काय करणार, हा जो पोर्शन आहे ना तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचा असतं आणि त्यावर आपण कॅनव्हास ठेवत असतो। तर मग बघा बरोबर ह्या पद्धतीने आता आपण ठेवणार आहोत, बरोबर। हे बघा हे सेंटरला आलेलं आहे आपलं, ओके। तर आपण इथे एक पिन पण लावून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित येईल। हे बघा इथे बघू शकता तुम्ही, बरोबर सेंटर आहे, ओके। तर आता आपण ही जी लाईन आहे ना म्हणजे ज्यावर टिप मारलेली आहे त्याच्या थोडंसं ह्या साईडला एक लाईन किंवा दोन लाईनचं मार्जिन पकडून टिप मारून घेणार आहोत, ठीक आहे। ठीक आहे, ते बघा आता आपण कॅनव्हास आणि हे अस्तर आणि हा जो काही ब्लाऊजचा कपडा होता त्याला हे सगळं जॉईन करून घेतलेलं आहे। ते इथे टिप मारल्यानंतर खालच्या साईडला पण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता हा जो खालचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर हे बघा हा जो मधला कपडा आहे ना कॅनव्हास अस्तर आणि ब्लाऊजचा जो काही तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आता आपण ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत। तर हे बघा कट्स मारून झाल्यानंतर आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की आपला हा जो कॅनव्हास पेपर होता तो बरोबर अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या कपड्याच्या मध्ये गेलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने करा। ही कॅनव्हास लावण्याची खूप सोपी पद्धत आहे, नाहीतर मग तुम्हाला तो कॅनव्हास अस्तरला सेपरेट लावा, परत याला जॉईन करा, हे आधी जोडून घ्या, ही खूप लेंथी प्रोसेस आहे। त्यामुळे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर आता आपण काय करूयात, सगळ्यात आधी खालच्या साईडला दापटीप देऊन घेणार आहोत आणि आपण सोबतच खालच्या साईडला पण टिप मारून घेतलेली असते, म्हणजे त्यामुळे काय होतं की आपला खालचा वरचा पार्ट एकाच म्हणजे टाईम वाचतो, आपलं सोबतच तो काय होतं तयार होतो आपलं। आपल्याला काही पट्टी लावायची गरज पडत नाही, तुम्ही पट्टी लावू शकतात पण जर नाही लावलं असे टिप मारली की ब्लाऊजला अजून छान अशी फिनिशिंग येते। तर हे बघा इथे आपण कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घेतलेली आहे। तर आता यानंतर काय करणार आहोत, आपण हे ॲज इट इज जॉईन करून घेणार आहोत आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे।
तर हे बघा, हे आपण पूर्ण गळा पण झालेला आहे, खालच्या साईडला टिप मारून झालेली आहे, हे जॉईंट झालेला आहे. जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तो पण आपण कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर यानंतर आता आपण जो काही दुसरा पॅच आहे तो आधी रेडी करून घेऊयात. ठीक आहे, तर आता आपण हा पॅच स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, हे उलटं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, आपण टिप मारून घेऊयात. आता हे बघा, इकडच्या साईडचं पण आपण तसं जॉईन करून घेऊयात. इथे जिथे जॉईन केलंय ना, तिथे वरच्या साईडला दापटीप देऊन घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंग दिसते. ठीक आहे, तर हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला हा पॅच ठेवायचा आहे, म्हणजे जो काठाचा आपण तयार करून घेतलेला आहे, काठ जॉईन करून तो. ठीक आहे, त्यानंतर जे काही आपण अस्तर घेतलेलं आहे ना, ते आपल्याला ठेवायचे. ठीक आहे, आणि त्यावर आपल्याला ठेवायचा आहे हा कॅनव्हास, जो काही आपण कट करून घेतलेला आहे तो. ठीक आहे, तर इथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला लावायला सोपं जाईल. ठीक आहे, तर इथून आता आपण सुरुवात करूयात. आतल्या साईडने टिप मारल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपण कट करून घेऊयात. आता आपण याला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात. ठीक आहे, तर आता गळ्याला कट्स मारून झाल्यानंतर आता आपण हे बघा, हे ह्या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे बघा, हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तो बरोबर मध्ये गेलेला आहे अस्तर आणि याच्या. ठीक आहे, तर सेम त्याच पद्धतीने ठेवायचा आहे जसं मी सांगितलं आहे, आधी हा काठाचा कपडा, त्यावर अस्तर आणि मग त्यानंतर कॅनव्हास. ठीक आहे, तर हे बघा, आता आपण इथे दापटीप देऊन घेऊयात. तर हे बघा, इथे आपण दापटीप देऊन घेतलेली आहे. तर यानंतर काय करणार आहोत, आता जेवढा आपला कॅनव्हास पेपर आहे ना, तेवढंच बरोबर कडेकडेने आपण टिप मारून घेणार आहोत. तर हे बघा, हा पॅच पण आता रेडी झालेला आहे. तर हा आता आपल्याला बॅक साईडला लावून घ्यायचा आहे. तर हा लावण्याच्या आधी काय करायचं आहे, जो काही आपण कट केलेला होता ना, हे बघा, तो बरोबर इथे सेंटरला ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे की तो कुठपर्यंत होता आणि केवढा होता ते. ठीक आहे, ठीक आहे, तर ही मार्किंग करून घेतलेली आहे. तर हे बघा, यामध्ये बरोबर आता इथे सेंटरला आपलं हे आलं पाहिजे. ठीक आहे, आणि हे बघा, जसं जसं आहे ना तसं तसं आपण हे बघा, ह्या पद्धतीने आता आपण हे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, तर सेंटरला एक पिन लावून घेऊयात.
ठीक आहे। तर हे बघा, हा पॅच आपण एकदम व्यवस्थित लावून घेतलेला आहे, ठीक आहे। आता यानंतर कडेला एक आपण लेस लावून घेऊयात। तर मी गोल्डन लेस लावते, हे बघा ही, तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार लावू शकता, ठीक आहे। तर हे बघा, ही लेस लावलेली आहे, तो खूप सुंदर असं लुक आलेला आहे, ठीक आहे। तर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात। ठीक आहे, तर हे बघा, टक्स पण बॅक साईडला आपण टाकून घेतलेले आहेत, ओके, ठीक आहे। तर यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे नॉड लावून घेणार आहोत, ठीक आहे। तर हे बघा, हे मी साडीच्याच कपड्याचे नॉड तयार करून घेतलेले आहे। तर याला आपण काय करूयात, आता लटकन तयार करून घेऊयात। तर हे बघा, हे काठाचे लटकन लावणार आहोत। तर इथून आपण फोल्ड करून एक टिप मारून घेऊयात। ठीक आहे, हे बघा, तर हे दोन्हीही लटकन आपले छान तयार झालेले आहे आणि आपण ते काठाचेच तयार केलेले आहे, त्यामुळे खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे, ओके। तर हे बघा, हे सेंटरला कट करून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही पण सेम होतील। आणि हे नॉड आता आपण बॅकनेकला लावून घेणार आहोत। तर साधारणतः 3-3.5 इंचाला खाली आपल्याला ही लावायची असते। तर हे बघा, इथून जिथून आपला शेप आहे ना, तिथे आपण ती लावून घेऊयात। तर हे बघा, आता आपण हे नॉड पण लावून घेतलेले आहे। तर हे नॉड आता आपण बांधून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता, हे आपण साडीपासूनच नॉड बनवून घेतलेले आहे आणि त्याच्या हे लटकनला आपण जो काठाचा कपडा होता ना, तोच लावलेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की याला खूप सुंदर असं लुक आलेला आहे। तर हे बघा, इथे तुम्ही एखादा पॅच लावू शकतात। तर मी हे बघा, हा गोल्डन घेतला आहे, तुम्ही साडीच्या कलरचा सुद्धा लावू शकतात, ठीक आहे। ते बघा, ह्या पॅचमुळे ह्या बॅकनेकला अजूनच सुंदर लुक आलेला आहे। तर हे बघा, ही आपली पूर्ण बॅकनेकची डिझाईन स्टिच करून झालेली आहे। तर आपण एकाच बॅकनेकमधून दोन गळे तयार केलेला आहे। हे बघा, हा जो आहे आपला, हा तो आहे मटका आणि जो बाहेरचा आहे तो आहे पानगळा। तो खूप सुंदर अशी ही आपली पॅचवर्कची डिझाईन रेडी झालेली आहे। तर मी तुम्हाला अतिशय सावकाशाने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की ही बॅकनेकची डिझाईन कशी कट करायची आणि कशी स्टिचिंग करायची, त्यासाठी कॅनव्हास पेपर कसा कट करायचा, हा जो आतला जो आपला पॅच आहे तो कसा रेडी करायचा, हे सगळं सांगितलेलं आहे। काठ आपल्याला सरळ सरळ पुरत नाही तर त्याला जॉईंटसुद्धा कसा द्यायचा, हेही व्यवस्थित सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। Okay, thank you.